नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सहर्ष स्वागत शिंदे फडणवीस सरकारमध्ये निवडणुकींना सामोरे जाण्याची दमक नाही पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला काय आहे अपडेट जाणून घेऊयात सविस्तर अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी शेतीविषयक अपडेट हवामान अंदाज याच चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पाडल्या आहेत राज्यातील अनेक महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत त्यामुळे या निवडणुका कधीच होणार नाही असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे दरम्यान देशातील एकूण चित्र पाहता शिंदे फडणवीस सरकार निवडणुकीस जाण्यास तयार नाहीत त्यांना पराभवाची धास्ती असल्यानेच ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका टाळत आहेत असा टोला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लावला आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की आगामी निवडणुका लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रवेश काँग्रेस कम्युनिटीने दोन दिवसाची आढावा बैठक आयोजित केली असून सर्व अठ्ठेचाळीस मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे ही जागा वाटपाची बैठक नसून फक्त स्थानिक पातळीवर नेते अधिकारी यांची मते आजमावली जात आहेत चर्चा सकारात्मक होत असून राज्यातील शिंदे फडणवीस या जातीवादी सरकारला गाडण्याचा निर्धार करण्यात आला आहे शिंदे फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे सरकार पाडले त्याचा तीव्र संताप जनतेत आहे एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केल्याचा संदेश जनमानसात गेला असून महाविकास आघाडीकडूनच निवडणुका लढवल्या जातात असा एकंदरीत सूर बैठकीत उमटत आहेत देशातील चित्र पाहता राज्यातील शिंदे फडणवीस सरकार निवडणुकीत जाण्यास तयार नाही त्यांना पराभवाची धास्ती असल्यानेच ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका टाळत आहे असे विधान चव्हाण यांनी यावेळेस केले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच शिंदे फडणवीस सरकार निवडणुका टाळाटाळा करत आहेत का याबद्दलचे आपले मत आपली अभिप्राय प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ वी व राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद